सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी भाग्यश्री, माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर इथे या ब्लाऊजची आपण संपूर्ण कटिंग पाहणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट कटिंग करायची आहे. तर हे जे ब्लाऊज पीस आहे ना, ते वेलवेटचं आहे. तर याची आपण आज कटिंग पाहणार आहोत, तेही सविस्तर पद्धतीने, स्टेप बाय स्टेप. आणि इथे अस्तर घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे हे मापाचं ब्लाऊज आहे. मापाच्या ब्लाऊजहून आपल्याला मापे घेऊन कटिंग करायचं आहे. आणि ते कटिंग जे आहे ना, म्हणजे हे ब्लाऊज कटिंग ना, मी माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून कट करणार आहे. तर इथे कस्टमरला लांबाईचं करायचं होतं, त्यामुळे त्यांनी 1 मीटर अस्तर आणलेलं आहे. परंतु ब्लाऊज पीस जे आहे ते लहान आहे, त्यामुळे लांबाई होत नाही. त्यामुळे मी हाफबाई करणार आहे, म्हणजे मापाच्या ब्लाऊजची जेवढी आहे तेवढीच करणार आहे. तर इथे मी अस्तर टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी अगोदर आपण ब्लाऊजची उंची पाहूयात. मापाच्या ब्लाऊजून उंची या पद्धतीने पाहायची आहे. तर इथे उंची जी आलेली आहे ती 13.25 इंच आलेली आहे. तर इथे आपण 13.5 इंच घेऊयात, म्हणजे मी इथं 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे मापाच्या ब्लाऊजवर जेवढी उंची आलेली होती, म्हणजे 13.25, त्यामध्ये मी 1/2 इंच घेतलेलं आहे. म्हणजे एकूण उंची आली किती, आपली 13.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच आणि 14 इंच येते. तर इथे पॅटर्नवरती जी उंची आहे ती 13 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे 14 आहे. तर इथे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यावी लागेल. तर या पद्धतीने आपल्याला 1/2 इंच वाढवायची आहे. तुमच्या ब्लाऊजची उंची कितीही असू द्या, 1/2 इंच वाढलेली असू द्या किंवा 1 इंच किंवा 1.5 इंच, तर या पद्धतीने वाढवायचं आहे. खालच्या साईडने उंची वाढवायची, वरच्या साईडने वाढवायची नाही. तर आहे तसं आता आपण मार्किंग करून घेऊयात. हे जे आपले ब्लाऊजचे कटिंग्स आहेत ना, ते खूप परफेक्ट आहेत. सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे आहेत आणि सर्व प्रकारचे ब्लाऊज जे आहेत ना, या पॅटर्नवरून खूप परफेक्ट येतात. त्याला काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्हाला उंचीमध्ये कमी जास्त करायची गरज आहे, रुंदीमध्ये काहीच बदल करायची गरज नाही. कारण या ठिकाणी मी शिलाई मार्जिन अगोदरच रेडीमेड घेतलेलं आहे, 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी. त्यामुळे तुम्हाला इथे मार्जिनमध्ये काहीच बदल करायची नाही. उंची जर कमी जास्त असेल तेवढंच पाहायचं. तर इथे लगेच मी पाठीमागलचा गळा पाहत आहे. तर इथे पाठीमागलचा गळा जो आलेला आहे तो 9 इंच आलेला आहे. तर इथे 9 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच सोडून घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 इंच. तर इथे पहा, पॅटर्नवरती गळ्याची उंची आणि मापाच्या ब्लाऊजची उंची सेमच आलेली आहे, म्हणजे 9.5 आलेली आहे. तर इथे काही करायचं नाही. तर इथे आता मी गळ्याला आकार देऊन घेते. तर इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. कोणताही गळा करण्याअगोदर आपल्याला गळ्याला चौकोनी गळ्याचा आकार देऊन घ्यावा लागतो, नंतरच मग गळ्याला व्यवस्थित आकार देता येतो. तर इथे वरच्या साईडने 2.5 इंचावरती टिक केलेली आहे आणि खालच्या साईडने 6.5 इंचावरती आणि या ठिकाणी 1/2 इंचावरती आणि खालच्या साईडने 1 इंच अंतरावरती. तर या पद्धतीने आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत आणि इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे गळ्याला मला पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर या पॅटर्नवरून ब्लाऊजची मापं जी आहेत ती आपल्याला एकदम कमी घ्यायची आहेत, 4 ते 5 मापं घ्यायची आहेत. मोजून जास्तही मापं घ्यायची गरज नाही. पटकन ब्लाऊजची कटिंग होते तयार. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं. खूप पटकन या पॅटर्नवरून आपल्याला कटिंग करता येते. तर इथे आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया. तिथे आपला पाठीमागलचा भाग किती कमी मापामध्ये तयार झालेला आहे पाहू शकता. तर इथे हा समोरचा भाग घेतलेला आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना, ते मी प्रिन्स कटचं करत आहे, त्यामुळे इथे प्रिन्स कटचा समोरचा भाग घेतलेला आहे. तर इथे असं बसत नव्हतं म्हणून मी या पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि समोरचाही भाग मार्किंग करत असताना खालच्या साईडने 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे वाढवून घ्यायचं आहे. आणि जसं आहे तसं आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला आता काहीच बदल करायची गरज नाही, जसं आहे तसं मार्किंग करायचं. आणि ब्लाऊजची उंची कमी झाली तर कसं करायचं, त्याच्यावरती मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे समजा तुमच्या ब्लाऊजची उंची 12 असेल, 12.5 असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याच्यावरती मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि उंची वाढलं तर या पद्धतीने उंची आपल्याला वाढवून घ्यायची असते खालच्या साईडने. तर हे जे पेपर कटिंग जर तुम्ही घेतलात तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. एकदम कमी वेळामध्ये ब्लाऊज कट करून तयार होतं आणि पटकन शिवून तयार होतं. कस्टमरचं अर्जंट ब्लाऊज आलं की खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज तयार होतं. तर इथे समोरील गळ्याची उंचीचं सांगते मी थोडंफार. तर इथे समोरील गळ्याची उंची कमी करायची असेल तर वरच्या साईडने करायची आणि वाढवायची असेल तर खालच्या साईडने वाढवायची. तर इथे तुम्हाला समोरच्या गळ्याची उंची मोजून दाखवते. शोल्डरपासून जिथं आपलं पहिलं हुक आलेलं आहे तिथंपर्यंत आपल्याला समोरील गळ्याची उंची मोजायची आहे. गळ्याची उंची जिथं आलेली आहे टेप तिथं फोल्ड करायचा. तर इथे आपल्याला समोरील गळ्याची उंची मिळालेली आहे आणि जे आपलं पॅटर्न होतं त्याची आणि
गळ्याची उंची सेमच आलेली आहे, त्यामुळे इथे काहीच बदल करायची गरज नाही। 6 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 6.5 अशा पद्धतीने आलेलं आहे, तर इथे बरोबर आहे, त्यामुळे मी काहीच करणार नाही। तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे कमी जास्त उंची करून घेऊ शकता। तर इथे पेन्सकटची कटोरी ठेवून मार्किंग करणार आहे, जिथं बसेल तिथं बसवायचं, ॲडजस्ट करायचं। असं नाही की हा भाग इथे ठेवला पाहिजे, तो भाग तिथे ठेवला पाहिजे, असं नाही। तर इथे पेन्सकटची कटोरी ठेवली आणि खालच्या साईडने 1/2 इंच मी वाढवून घेतलं, आणि या पद्धतीने जशी कटोरी आहे तशी मी मार्किंग करून घेत आहे। तर हे ब्लाऊज आपलं 34 साईजचं आहे, तर इथे मी 34 साईजचाच पॅटर्न घेतलेला आहे। तर सॉरी, या ठिकाणी ना मी समोरच्या भागाची रुंदी घेत असताना, म्हणजे ब्लाऊजची साईज घेत असताना त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही, तर मी तुम्हाला आत्ता साईज सांगितली। 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे, आणि खालच्या साईडने जसं आहे तसं पेन्सकटची कटोरी सरळ आकार देऊन घेतला। त्यानंतर इथे आपण बाहीची उंची पाहूयात। तर या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला बाहीची उंची पाहायची आहे, तर इथे बाहीची जी उंची आहे ती 4 इंच आहे, 4 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। हे ब्लाऊज अस्तरचं आहे, त्यामुळे 1/2 इंच वाढवायचं, आणि बिना अस्तरचं असेल तर त्या ठिकाणी 2 इंच वाढवून घ्यायचं। तर ही बाही आहे पॅटर्नची, ती कशी ठेवायची पहा। या ठिकाणी जिथं आपण मार्किंग केलेली आहे बरोबर त्या ठिकाणी ठेवायचं आहे, आणि दोन्ही साईडनी बरोबर चाललं पाहिजे, कमी जास्त द्यायचं नाही, नाही तर फिटिंग करत असताना प्रॉब्लेम्स येतात। हे पहा, रेष जी आहे ती बरोबर आली पाहिजे। तुम्ही काहीही करा, स्केल घ्या, काही ठेवू शकता, पण मार्किंग जी आहे ती बरोबर आली पाहिजे। तुम्हाला बाहीची उंची वाढवायचं असेल तर वरच्या साईडने वाढवायचं, आणि कमी करायचं असेल तर पॅटर्न खालच्या साईडने वाढायचा। तर इथे पॅटर्न वरची आणि मापाच्या ब्लाऊजची बाहीची उंची सेमच आहे, त्यामुळे मी या पद्धतीने मार्किंग करत आहे। दोन्ही साईडने रेषा जी आहेत त्या बरोबरच घेतलेल्या आहेत। तर ती रेष जी ओढलेली आहे ती कशासाठी ओढलेली आहे तेही सांगते। तर अस्तरची बाही असेल तर त्या रेषेपासून वरच्या साईडने कट करायची, आणि बिना अस्तरची असेल तर पूर्णच बाही कट करून घ्यायची। याच्यासाठी मी ती रेष ओढलेली आहे। तर इथे आपले सर्व भाग जे आहेत ते मार्किंग करून तयार आहेत, तर हे एक एक करून आता आपण कट करून घेऊयात। पहा किती कमी वेळामध्ये आपलं ब्लाऊज जे आहे ते मार्किंग करून तयार झालं, जास्त ताण न घेता आणि जास्त वेळ न घालता खूप पटकन मार्किंग केलेली आहे। पाहू शकता मोजून 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला बोलत आहे, बोलत बोलत कट करत आहे, त्यामुळे मला वेळ लागतो, पण मी असं एकली जर कट करत बसले तर खूप पटकन कटिंग करते, आणि ब्लाऊज शिवायला मला 1/2 तास लागतो। अर्जंट ब्लाऊज आलं कस्टमरचं, आज आलं आणि लगेच उद्या द्यायचं असेल तर तुम्ही या पॅटर्नवरून सहज कट करून लगेच शिवू शकता। खूप सोपं आहे आणि आपल्या वेळेची बचत आहे, आणि ज्या ताईंना पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो, प्रत्येक वेळी नवीन ब्लाऊज आले की कस्टमरचं त्याची सर्व मापं घ्या, पेपर कटिंग करा, त्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करा, त्यामुळे आपला खूप वेळ वाया जातो। या पॅटर्नवरून असं होणार नाही, खूप कमी वेळामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं, आणि खूप परफेक्ट बसतात या पॅटर्नवरून ब्लाऊज। तुम्ही नक्की एक वेळेस घेऊन पहा, तुम्हालाही पॅटर्न नक्कीच आवडतील। भरपूर ताईंनी एक एक सेट घेतलेले आहेत, आणि परत परत आता त्या डबल डबल 2-2, 3-3 सेट घेत आहेत। अशा पद्धतीने आपले मस्तपैकी पॅटर्न आहेत, आणि पेपरची क्वालिटी खूप चांगली आहे, आणि त्याच्यावर ब्लाऊजही खूप मस्त येतात। आपल्याकडे 2 प्रकारचे पेपर आहेत, एक आहे कार्डशीट पेपर पिवळा पेपर, आणि एक आहे आर्ट पेपर पांढरा पेपर 250 GSM चा। या पद्धतीने 2 प्रकारचे आपल्याकडे पेपर कटिंग आहेत। सर्व काही सेमच आहे, फक्त पेपरची क्वालिटी बदललेली आहे। कोणाला पिवळा घ्यायचा आहे त्यांनी पिवळा घेऊ शकता, कोणाला पांढरा घ्यायचा आहे त्यांनी पांढरा घेऊ शकता। अशा पद्धतीने आपले सेट आहेत, आणि आपल्या पॅटर्नची जी किंमत आहे सेटची, एका 28 ते 38 पर्यंत आपला सेट आहे, त्यामध्ये 6 साईज मिळतात। त्याची प्राईस जी आहे ती फक्त आणि फक्त 500 रुपये आहे पिवळ्या साईजची, आणि पांढऱ्या पेपरची जी किंमत आहे तीही तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल किती आहे ती। पिवळ्या पेपरची सांगितलेली आहे मी इथं, आणि काही ताई काय करतात, तुम्ही 500 म्हटलात आणि आता इथं कसं वाढवलात म्हणतात, पण मी इथे मी तुम्हाला पिवळ्या पेपरची किंमत सांगितलेली आहे, पांढऱ्या पेपरची नाही। ती पांढऱ्या पेपरची किंमत तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजून जाईल।
आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी ऑनलाईन लाईव्ह क्लास सुरू केलेला आहे झूम मीटिंगवरती. 1 मेपासून आपली पहिली बॅच सुरू आहे. ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ॲडमिशन घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. आपले व्हिडिओ तुम्ही तर रोजच पाहतात कशी आपली पद्धत आहे शिकवण्याची, खूप सोपी आहे. तर ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पटपट ॲडमिशन घ्या, कारण ॲडमिशन जे आहेत ते लिमिटमध्ये आहेत. त्यामुळे ॲडमिशन पटपट घेऊन टाका आणि संपूर्ण शिलाई कोर्स शिका. 20 दिवसात खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे, त्यामुळे ॲडमिशन घ्या. तर इथे मी अस्तरवरती कट केलेलं आहे, तर इथे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. तर आता हे सर्व भाग आता आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात. ह्याचे ब्लाऊज पीस आहे ना ते कमी आहे, त्यामुळे मला हाफ बाही करायला लागली. आता कस्टमरला लांब बाहीच करायची होती, तर याच्यामध्ये बसली नसती, म्हणजे बसणारच नाही, कारण खूप छोटं ब्लाऊज पीस आहे. तर या ठिकाणी मी पाठीमागालचा भाग ठेवलेला आहे आणि कट करत असताना ब्लाऊज पीसवरती थोडंसं ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला शिवत असताना सोपं जातं. हे पहा, या पद्धतीने असं कट करायचं. अंदाजे 1/2 इंच ब्लाऊज पीसचं मार्जिन ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. तर भरपूर टाईमचे कमेंट येत होते की तुम्ही ऑनलाईन लाईव्ह क्लास सुरू करा, त्यामुळे मी खास तुमच्यासाठी लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे झूम मीटिंगवरती. कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. अतिशय सविस्तर पद्धतीने, सावकाश पद्धतीने डायग्राम वगैरे सर्व काही तयार करून मी शिकवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यामुळे ॲडमिशन घ्या आणि परफेक्ट टेलर बना. प्रत्येक ताईचं स्वप्न असं असतं की आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं, काहीतरी करावं. तर ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. क्लास जॉईन करा, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहाल. खूप अतिशय परफेक्ट पद्धतीने आपण टेलर बनणार आहोत क्लास जॉईन केल्यानंतर. क्लास जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला तसं घरी प्रॅक्टिकली करायचं आहे. क्लासमध्ये केलं आणि घरी केलं असं नाही, तुम्हालाही सराव करावा लागतो. माझं काम आहे शिकवायचं आणि ते तुम्हाला प्रॅक्टिकली घरी करायचं आहे. मी इथं शिकवलं आणि तुम्ही घरी केलं नाही असं जमणार नाही. क्लास जॉईन केल्यानंतर सर्व काही व्यवस्थितच तुम्हाला परफेक्टपणे करायचं आहे. तर इथे समोरचा भाग जो आहे ना थोडासा बसत नव्हता, त्यामुळे मी ॲडजस्ट केलं आणि बसवलं. अशा पद्धतीने ॲडजस्ट करून आपल्याला कट करावं लागतं. ब्लाऊज पीस लहान आहे त्यामुळे ॲडजस्ट करूनच कट करावं लागतं. खूप अशा पद्धतीने लहान ब्लाऊज पीस येतात. त्यानंतर आल्यानंतर नवीन शिकणाऱ्यांना, म्हणजे नवीन शिकलेले आहेत त्यांना खूप गोंधळून जातं. अशा पद्धतीने लहान ब्लाऊज पीस आले की काय करायचं समजत नाही. तर हे पहा, या पद्धतीने ॲडजस्ट करायचं. थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. तर इथे ठेवलं, या पद्धतीने इथे बसलं आणि मग इथे प्रिन्स कटची कटोरी बसते अशी. हे पहा, अगोदरच बसवून पाहायचं आहे आपल्याला कोणता भाग कोणत्या ठिकाणी बसतो, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम्स येतात. एकतर सेम ब्लाऊज पीस मिळत नाही आणि कस्टमर पण मग नंतर खूप चिडचिड करतात. त्यामुळे या पद्धतीने ॲडजस्ट करायचं, सर्व भाग कुठे बसतात काय नाही सर्व पाहायचं आणि मगच कट करून घ्यायचं. कस्टमर द्यायला देतात अशा पद्धतीचे ब्लाऊज, पण त्यांना काही माहिती नसतं यामध्ये ब्लाऊज होतं की नाही, ते त्यांना तरी समजत नाही. आपल्यालाच पाहावं लागतं आणि त्यांना तसं सांगावं लागतं. याच्यामध्ये होत नाही, लांब बाहीचं होत नाही, किंवा जास्त बाही जर मोठी असेल तर तेही होत नाही. या पद्धतीने त्यांना समजून सांगायचं असतं. तर इथे मी ॲडजस्ट करून कटिंग केलेलं आहे गोट वगैरे लावण्यासाठी. मग मला दुसरा कपडा यूज करावा लागणार आहे यासाठी. आणि या वेलवेटच्या कपड्याचा गोट वगैरे व्यवस्थित होत नाही, दुसरा चॉकलेटी कलरचाच कपडा घेऊन मला गोट वगैरे तयार करून घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज इथं कट केलेला आहे. चला, पेपर कटिंग ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा, आणि ज्यांना क्लास जॉईन करायचं आहे त्यांनीही व्हॉट्सअपवरती मॅसेज करा. तर इथे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कट करून तयार झालेलं आहे. कट केल्यानंतर मी काय करते, मला जर आत्ता शिवायचं नसेल तर मी अशा पद्धतीने बांधून ठेवते आणि नंतर मग शिवते जेव्हा मला शिवायचं आहे तेव्हा. तर आत्ता मला खूप काम आहे त्यामुळे मी आत्ता शिवणार नाही, तर हे नंतर शिवणार आहे.
तरी हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं, म्हणजे आतमधले जे भाग आहेत म्हणजे पार्ट आहेत ब्लाऊजचे ते इकडे तिकडे जाणार नाहीत. आणि आपण 15 दिवसाला शिवा, 8 दिवसाला शिवा किंवा 4 दिवसाला शिवा हे आपल्याला असेच मिळतील, नाहीतर मग इकडे तिकडे हरपतात, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित बांधून ठेवायचं. तर याविषयी काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढील अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.